हा आंबा आपणाला वरून कुजल्यासारखा दिसतो, परंतु त्याचा वरचा खराब झालेला भाग कापून काढला असता आपणास काय दिसते ते लक्षात घ्या। हा आंबा पूर्ण खराब असत नाही आहे, फक्त देठाकडूनच खराब झालेला असतो आणि आपणाला वाटते की तो पूर्ण आंबा खराब आहे। अगदी हा देखील आंबा आपण खाऊ शकतो, परंतु जेवढा भाग कुजलेला आहे तो कुजलेला भाग आपण असा काढून बाजूला केला तर बाकीचा आंबा हा खाण्यायोग्य असतो। साधारणतः ह्या कोहीच्या वर हा काळपट भाग दिसतो, त्याच्यावर देठ असतो आणि ज्या आंब्याचे देठ तुटलेले असतात त्या देठातून ती बुरशी किंवा हा काळा भाग तयार होत जातो, त्यामुळे पूर्ण आंबा टाकून देऊ नये। आता ह्या आंब्याचे काप बघूया आपण कसे होत आहेत। हा अशा पद्धतीने काप तयार होतो आणि हा काप पूर्ण खाण्यायोग्य असतो। आपण याचे आमरस करू शकतो, कारण या दोन्हीमध्ये कुठेही बुरशीची लागण किंवा काळा भाग पडलेला आपणास दिसून येणार नाही, पूर्ण खाण्यायोग्य असतो। हा पूर्ण भाग बघितला तर आपल्याला याचे असे काप किंवा आंब्याच्या फोडी दिसतील आणि अगदी कोळी देखील बघितली तर कोळीचा इतर भाग देखील व्यवस्थितच आहे, फक्त सुरुवातीला वरून देठाकडील हा काळा भाग किंवा बुरशी इथे वाढलेली दिसून आलेली आहे। इथे आपणास दिसत आहे हा एवढा आंब्याचा वरचा भाग या तिन्ही आंब्यांचा काळपट झालेला आहे। कोणालाही वाटेल की हे आंबे खराब झालेले आहेत, नासलेले आहेत, आपण फेकून देऊया, परंतु माझी आपणास विनंती आहे की ह्या तीन आंब्यापासूनच ह्या इतक्या फोडी किंवा इतके काप आपण केलेले आहेत आणि या कापामध्ये कोठेही बुरशीचा तुम्हाला लवलेश देखील दिसणार नाही। मी फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणेच या ठिकाणी थोडंसं काळपट भाग हा येथील काळपट बुरशी इथंपर्यंत जाते आणि ही कोय आहे, या कोयलाच तेवढा काळपट भाग जातो, इतर ठिकाणी कोठेही काळपट भाग दिसत नाही। तरी आपण हा आंबा खाऊ शकतो असे मला वाटते। धन्यवाद। चवीला कसा आहे बाळ? डिलिशियस।